जुनी पेन्शन योजना लागू करण्यास राज्य सरकार सकारात्मक असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. यामुळे सरकारी कर्मचारी आणि गुरुजनांमध्ये आनंदाचं वातावरण पसरल्याचं दिसून येत आहे. विद्यापीठांच्या सत्र परीक्षांना सोमवार दिनांक 23 जानेवारीपासून प्रारंभ होत असून 108 महाविद्यालयातील 78,000 विद्यार्थी परीक्षेत सामोरे जातील. अबा सोनटक्के ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धेत 1,993 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या कामकाजासंदर्भात त्रुटी असून चौकशी करावीच लागेल असा शेरा शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मारला. सामूहिक दुष्कर्म प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांनी करावा असा आदेश हायकोर्टानं दिला असून 20 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये सरासरी 600 जणांचा मृत्यू होतो असं एका सर्वेक्षणात आढळून आलंय. सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धक आणि तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारानं श्री पांडुरंग साखर कारखान्यास सन्मानित करण्यात आलं. घरबुडी प्रकरणी आरोपीस जेरबंद करण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आलं असून सुमारे 1.5 लाख किमतीचे दागिनेही जप्त करण्यात आले. आगामी आठवडाभरात मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून राज्यातील काही भागात थंडीची तीव्रता वाढेल असाही अंदाज बांधण्यात येत आहे.